लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन शेतकरी नेत्यांमध्ये झुंपण्याची चिन्ह आहेत, कारण राज्याची माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी थेट राजू शेट्टींना आव्हान देण्याची तयारी केलेली आहे. लोकसभेत शेतकरी नेते आमने सामने, राजू शेट्टींना सदाभाऊ खोतांचं आव्हान. सदाभाऊंनी मागितली हातकणंगलेची जागा. बावनकुळे म्हणतात सदाभाऊंना ताकद देऊ. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती आलेली असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलाय. यातच आता हातकणंगले मतदारसंघात दोन शेतकरी नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे, कारण आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी थेट मागणीच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत इस्लामपुरात झालेल्या शेतकरी कामगार परिषदेच्या जाहीर मेळाव्यामधून खोत यांनी ही मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित होते. यावेळी खासदार माने यांना पैरा फेडण्याची आठवण देखील खोत यांनी करून दिली. खोत यांच्या मागणीवरती चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं दिसलं. फडणवीसांनी सदाभाऊंना ताकद द्यायला सांगितलंय असं जाहीर करत बावनकुळेंनी सदाभाऊंना प्रतिसाद दिला. तुम्ही काळजी करू नका, सदाभाऊंच्या मागे देवेंद्र फडणवीस उभे आहेत, धूम धडाका होणारच. भाजपनं सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून राजू शेट्टींना आव्हान देण्याची तयारी केल्याचं दिसतंय. भाजपच्या या खेळीवर राजू शेट्टींनीही पलटवार करायला सुरुवात केली. माझा जनतेवर, शेतकऱ्यावर, सामान्य माणसावर विश्वास आहे. 10 वर्षे या विभागाचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यामुळे हा मतदारसंघ मला काही नवीन नाही. त्यामुळे मी माझ्या मतच्या पद्धतीनं ताकदीनं निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार आहे. माझ्या विरोधात कुणाला उभा करायचं हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. खरं तर हातकणंगलेतून राजू शेट्टींच्या विजयासाठी महाविकास आघाडीचीही मदत मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये तशी चर्चा झाल्याचीही बातमी आली आहे. पण आता सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या मदतीनं राजू शेट्टींना थेट आव्हान देण्याची तयारी केली आहे. पण दोन शेतकरी नेत्यांच्या या आव्हान प्रति आव्हानामुळे शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील मानेंची धाकधूक मात्र वाढल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.